सर्जरी मुक्त अंगण म्हणजे व्यसनमुक्त संगीत त्यांनी आयुष्यात वयाच्या 77 वर्षापर्यंत बरोबर आहे त्यांचं काल दुःख निधन झालं त्यांना अशी बरं जर रेशो काढला आपण मूर्खपणा म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणताय द्राक्ष किती शेतकऱ्यांकडे द्राक्ष बाग आहे सांगा पण सध्या सुद्धा ग्रामीण भागातल्या कुठल्याही ठिकाणी कुठल्या गावात दारू मिळत नाही मला सांगा तुम्ही आडबाजूला महिला रस्त्यावर उतरत आहेत की बाबा दारू बंद कुठल्या गावामध्ये कमीत कमी अर्धा किलोमीटर दूर असावं आणि हे जर किराणा दुकानात ठेवायचे म्हणजे म्हणलं कमीत कमी बाळासाहेब स्वर्गीय जे आहेत त्यांना किराणा करू शकतो तुम्ही सद्बुद्धी द्या बाबा यांना काय महाराष्ट्राच्या मध्य राष्ट्र करायचं नेमकं कमी आयुष्यात वयाच्या 77 वर्षापर्यंत बरोबर आहे त्यांचं काल दुःख निधन झालं त्यांना अशी श्रद्धांजली वारी काय केली दारू दुकान आरोग्य विभागातून खर्च किती करतो सांगा बरं काय द्यायला लागतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वसामान्य महिलांचं कुंभ पुसणार कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करणार बरं सध्या सुद्धा ग्रामीण भागातल्या कुठल्याही ठिकाणी कुठल्या गावात दारू मिळत नाही मला सांगत होते आपण काय म्हणतो की बाबा हे गावाच्या बाहेर दारू बिअरबार कुठल्या गावामध्ये कमीत कमी अर्धा किलोमीटर दूर असावं आणि हे जर किरण महाराष्ट्राच्या मध्य राष्ट्र करायचं नेमकं पक्षवाले करू शकते त्यांना हे दाखवायचं असते आत्मघात सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त करणार त्याचं काय करणार निश्चितच या ठिकाणी ठाकरे सरकार दारू विक्री संदर्भात जे निर्णय घेत आहे वायनरी आता गावोगावी खेडोपाडी किराणा दुकानावर या ठिकाणी उपलब्ध करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जी लहान लहान मुलं गोळ्या बिस्किट आणण्यासाठी दुकानावर जात होती दुर्दैवानं त्यांच्या नजरेमध्ये आता वायनरीच्या या ठिकाणी पॅकिंग या ठिकाणी दिसणार आहे हा निर्णय अतिशय ग्रामीण भागाला उद्ध्वस्त करणार आहे मुठभर वायनरी कारखानदारांसाठी ग्रामीण भाग उद्ध्वस्त करायचं षडयंत्र ठाकरे पवार सरकारचं चाललेलं आहे असं वाटतंय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे सर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही उपस्थित आहेत काल जेव्हा मुक्तांगण संस्था जी आहे संचालक फाउंडेशन डॉक्टर अनिल अवचट यांनी आयुष्य व्यसनमुक्तीसाठी घातलं त्यांचं काल दुःखद निधन झालं आणि कालच राज्य शासनाचा निर्णय घेतलेला आहे की मॉल सुपर मार्केटसह किराणा दुकानामध्ये वाईनला परवानगी विक्रीला वगैरे म्हणजे एकंदरीतच पाहिलं आपण तर आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपये खर्च असताना व्यसनमुक्ती निर्मूलनासाठी त्याचबरोबर दारूच्या नशेपायी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढते आहे पोलीस प्रशासनावर याचा दाब म्हणजे ताण पडतो आहे एवढं सगळं असताना केवळ मुठभर द्राक्ष बागायतदारासाठी शासनाने हा निर्णय घेणं आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचं असं दिशाभूल करणं सर्वप्रथम आम्ही याचा निषेध करत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी साकडं घालत आहोत की तुम्हीच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना सद्बुद्धी द्या की असा घातक निर्णय जेणेकरून लहान लहान मुलंसुद्धा किराणा दुकानामधून दारू पिणे ॲडिक्ट होतील आणि महिलांचं किंवा कुंकू पुसलं जाईल सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त होतील असे घातक निर्णय तात्काळ मागे घ्यावेत म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत.